नगर परिषद तर्फे आज गडिंग्लज नगरीत मोठी कारवाई करण्यात आली. घरपाळा तसेच मालमत्ता कर अनेक दिवसांपासून न भरल्याने तसेच वेळोवेळी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज गडिंग्लज नगर परिषद तर्फे ही कारवाई करण्यात आली. भडगाव रोड येथील मराठा चित्र मंदिरचे मालक श्री मारुतीराव रेडेकर यांनी सुमारे 5,84,584 रुपयांचा फाळा अनेक दिवसांपासून भरला नाही, त्यामुळे सील करून ही कारवाई करण्यात आली. तसेच आता त्यांना 5 दिवसांच्या आधीचा कालावधी देऊन फाळा भरण्यास सांगितले आहे आणि न भरल्यास पुढील कारवाई त्याहून कठोर असेल व ही मालमत्ता विकण्याचे अथवा सर्व अधिकार हे पालिकेकडे असणार. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्हच्या प्रतिनिधी स्वाती पवार यांनी येथील उपस्थित अधिकाऱ्यांसोबत अधिक माहिती जाणून घेतली. नमस्कार, सध्या आपण आहोत गडिंग्लज येथील भडगाव रोड येथील मराठा चित्रपट मंदिर मध्ये. तर आज इथे फाळा न भरल्यामुळे नगरपालिकेतर्फे सील करण्यात आली आहे. नमस्कार मॅडम, किती वर्षापासून थकीत आहे? 4 वर्ष गेले 4 वर्षापासून. जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांना सर्वांना 7 दिवसाची नोटीस सध्या लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर घरफाळा भरून घ्यावा, नाही तर सील करण्याची कारवाई त्यांच्या सुद्धा होऊ शकते. नमस्कार सर, तुम्ही काय सांगाल? या मिळकतधारक जे मारुती रावजी रेडेकर आहेत त्यांना वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा त्यांनी याबद्दल काही हालचाल सुद्धा केल्यामुळं आज त्यांच्यावर ही जप्तीची कारवाई सीलबंद कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना त्याच्यासाठी 5 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. त्यांनी जर या कालावधीमध्ये हा जर फाळा भरला नाही तर नगरपालिका त्यांचे ज्या मिळकतींना सील केलेलं आहे ते लिलाव करण्याची किंवा जप्ती करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. असे जो पण मिळकतधारक असतील नगरपालिकेमध्ये त्यांनीसुद्धा लवकरात लवकर घरफाळा भरून नगरपालिकेला सहकार्य करावं आणि पुढे होणारी कारवाई टाळावी. महालक्ष्मी वस्त्रम अल्पावधीतच गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील नागरिकांचे लोकप्रिय झालेले साडीचे भव्य दालन म्हणजे महालक्ष्मी वस्त्रम. भव्य अशा दालनात बसण्याचे नेटके नियोजन, मनमोहक इंटेरियर, वातानुकूलित दालन व येणाऱ्या सर्व ग्राहकांना मिळणारा आदर हे महालक्ष्मी वस्त्रमचे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या पैठणी साड्या, बनारसी साड्या, सिल्क साडी, पार्टीवेअर साडी, घाट पदरची साडी तेही अगदी माफक दरात आपणास महालक्ष्मी वस्त्रम मध्ये पाहावयास मिळेल.